वैजापूर तालुक्यातील शिवूर या गावामध्ये रविवारी 3 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर तपासणीनंतर त्यांच्या संपर्कातील 28 जण निगेटिव्ह तर तब्बल 9 जण हे कोरोना पॉझिटिव्ह आल्याने शिवूरकरांची चिंता वाढली आहे। शिवूर येथे रविवारी एका खासगी डॉक्टरांसह त्यांच्या 65 वर्षीय आई आणि पुतण्या यांना कोरोनाची लागण झाली होती। त्यानंतर हा परिसर सील करण्यात आला होता। तर बाधितांच्या संपर्कात आलेल्या अतिजोखमीच्या 37 जणांचे स्वॅब घेण्यात येऊन 24 जून पर्यंत गावात लॉकडाऊन करण्यात आला आहे। आज सकाळी या अहवालापैकी 28 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून 9 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे। या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये एक ग्रामसेवक, एक बातमीदार यांचा समावेश असून हे 9 ही जण डॉक्टर आणि त्यांच्या परिवारातील जवळचे आहेत। तर डॉक्टरांनी तपासलेले बळेगाव येथील दोघा वडील आणि मुलाला देखील यामध्ये कोरोनाची बाधा झाली असून आणखी काही रुग्ण सापडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। संपर्कात आलेल्या 15 जणांचे आज पुन्हा स्वॅब घेण्यात आले आहेत। शिवूरसह परिसरातील गावांनी खबरदारी घ्यावी, विनाकारण घराबाहेर न पडण्याच्या सूचना आरोग्य विभागासह पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात येत आहेत। संजय पगारे, MCN न्यूज, शिवूर।